नमस्कार, मी मानसी न्यूज अनकटच्या प्राइम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. नागपुरात मुस्लिम बांधवांमध्ये ईद ए मिलादचा उत्साह, एकत्रित ईद साजरी केली. मोदींवर बोलल्यानंतर जी कारवाई होते तीच संजय गायकवाडांवर व्हावी, अंबादास दानवे यांची मागणी. जरांगे पाटलांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर चर्चा करावी, बावनकुळे यांची मागणी. आणि सारोळा खुर्द येथील लिंबाच्या झाडांमध्ये बाप्पाचं दर्शन, झाडाच्या खोडावर गणपतीची नैसर्गिक आकृती. आता पाहूयात सविस्तर वृत्त. इस्लाम धर्मात ईद ए मिलाद हा सण पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जात असून आज नागपुरात मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधवांतर्फे ईद निमित्त विविध ठिकाणी कृतज्ञता रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत लहान मुले, नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह बोलल्यानंतर जी कारवाई होते तीच कारवाई देशाच्या विरोधी पक्षनेत्यांबाबत बोलल्याने संजय गायकवाडांवर व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाडांनी राहुल गांधींबाबत केलेल्या जीभ छाटण्याच्या विधानावरून राज्यात महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असून ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसने गायकवाडांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीप छाटेल त्याला 21 लाख देणार, याच्यावर भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असती? तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे. संजय गायकवाड विषयी मी या पत्रकार परिषद बोलव असं काही व्यक्तिमत्व ते नाही आहे असं माझं मत आहे. पण राहुल गांधीचं जे बोलविधान आहे ते काय तुम्ही सहमत आहात? राहुल गांधी असं बोललेले नाही. आपण जर पूर्ण स्टार्ट टू एंड राहुलजींचं वक्तव्य जर ऐकलं, पाहिलं, उलट भारतीय जनता पार्टी आत्ता सत्तेवर आलेली आहे. काँग्रेसची सत्ता वर्षानुवर्ष या देशात होती, त्यांनी सातत्यानं दर 10 वर्षाला जी आरक्षणाची मर्यादा काँग्रेसनेच वाढवलेली आहे. आणि आत्ताच्या घडीला सुद्धा अजूनही ज्या वर्गाला आरक्षण आवश्यक आहे ते दिलंच पाहिजे ही भूमिका आमची पण आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वापरत असलेल्या कपड्यांच्या रंगावरून राजकारण होत असताना आमदार संजय शिरसाटांनी यावर भाष्य केलंय. विरोधकांवर टीका करताना शिरसाटांनी ठाकरे गटाला पाकिस्तानचा हिरवा झेंडा प्रिय असल्याची टीका केली आहे. राजकारण सुद्धा अंबादास दानवे म्हटलं की यांनी हिरवा निळा पिवळा काही घालू द्या, यांचं सरकार काळ आहे, यांचं मन काळ आहे. शिंदे साहेबांनी पांढरा ड्रेस बद्दल आणि पिंक ड्रेस बद्दलचं अत्यंत चांगलं स्पष्टीकरण दिलंय. शिंदे साहेबाचा स्वभाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे की हा आपला माणूस आहे, म्हणून पिंक रंगामध्ये बी रंगून जाणार, भगव्या रंगामध्ये रंगून जाणार. परंतु एक मात्र निश्चित आहे, या उभाठावाल्याला सांगेल तुम्ही फक्त हिरव्या रंगात रंगा, तुम्हाला पाकिस्तानचा झेंडा प्रिय आहे ते घेऊन रॅल्या काढा आणि त्याच्याच जय घोषामध्ये तुमचं शिवसेना प्रमुख जिंदाबाद म्हणण्यापेक्षा औरंगजेब जिंदाबाद म्हणायला सुरुवात करा, तेच तुमच्या नशिबी आहे. आमच्या पक्षाचे कारभारी अजित दादा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर जागा वाटपाबाबत बघतात त्यात मी काही लक्ष घालत नाही, मात्र 80 ते 90 जागा मागितल्याची प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या येवला दौऱ्यावर असताना दिली. यासोबतच पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. आमचं जे पॉलिट ब्युरो म्हणा किंवा आमचे जे कारभारी आहेत ते अजितदादा पवार आणि काय आपले प्रफुल्ल पटेल तटकरे ते चर्चा करत असतात, त्यांना माहिती असेल आता कुठपर्यंतची चर्चा आली. मी काय त्या चर्चेमध्ये काही जास्त लक्ष घालत नाही, त्यांनी मला काही सांगितलं नाही त्यांनी काय, पण मला वाटतं 80-90 जागा त्यांनी काही मागितलेल्या आहेत, आता त्याच्यावर किती निकाल काय होते तो मला नाही काय कल्पना. शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे आम्ही समर्थन करत नाही, मात्र आरक्षणाबाबत काँग्रेसच्या जे पोटात होतं ते राहुल गांधींच्या ओठावर आल्याचं सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोज जरांगे पाटलांनी आता राहुल गांधींच्या वक्तव्यावर चर्चा करावी असं आवाहन केलंय.
ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान दिलं आणि आरक्षण लागू केलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू असे म्हटले होते की आरक्षण हे विकासाला बाधा आहे. मग त्यांची पुढची पिढी राजीव गांधी असे म्हणाले होते की आरक्षण देणं म्हणजे बुद्धिहीन लोकांना सपोर्ट करणे आहे. आणि तिसरं आता राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आरक्षणच रद्द करू. म्हणजे तीन पिढ्यात जे त्यांच्या पोटात आहे ते उठावर आलेलं आहे आणि त्यामुळं जे मोदींच्या नावाने संविधान बदलणार आहे आमचं एनडीए सरकार संविधान बदलणार आहे ज्या बाता करत होते खरं यांचं आता पोटातलं समोर आलंय. आणि त्यामुळं आम्ही ठरवलं आहे जे जे आरक्षण घेणारे समाज आहेत मग ते शेड्यूल कास्ट असतील शेड्यूल ट्राईब असतील ओबीसी असतील या सर्व समाजामध्ये जाऊन आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंचं राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांनी बोललेलं दाखवणार आहे खरे आरक्षणाचे मारेकरी कोण. आणि मला आता जरांगे पाटील साहेबांनाही सांगायचं आहे की जे आरक्षण आहे तेच त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करताय राहुल गांधी तर तुम्हाला मराठा आरक्षणाचं पुन्हा काय होईल हा एक प्रश्न आपल्यासमोर आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी सुद्धा राहुल गांधीच्या या बोलण्याबद्दल जरा चर्चा केली पाहिजे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जालना शहरातील गणपती विसर्जन स्थळाची पाहणी केली आहे. जालना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह खोतकरांनी आज मोती तलावाची पाहणी करत कर्मचाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कोणीही गणेश विसर्जनासाठी खोल पाण्यात जाणार नाही यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवावा अशी सूचनाही यावेळी खोतकर यांनी केली आहे. भाऊ आज तुम्ही पाहणी केलेली मोती तलावमध्ये काय पाहणी? महानगरपालिकेच्या वतीनं गणेश विसर्जनाची तयारी दरवर्षी केली जाते. आजही मी आणि माननीय अशोकन्ना गणेश महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो. खरं तर इथं माननीय आयुक्त भेटले आणि आयुक्तसुद्धा पूर्णपणे नजर ठेवून या विसर्जनावरती या ठिकाणी आहेत. चांगल्या प्रकारची तयारी या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी विसर्जनाची सुरू आहे. खरं तर दरवर्षीच महानगरपालिका हा उपक्रम या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवते. ज्या ज्या गणेश मंडळाला सूचना महानगरपालिकेकडून दिल्या जातील त्या सर्व सूचनांचं पालन गणेश मंडळाने या ठिकाणी करावं. कारण की पाणी हे फार डीप आहे. कुठल्याही प्रकारची गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याने रिस्क घेऊ नये. महानगरपालिका सक्षम आहे गणपतीचं विसर्जन करण्यामध्ये. आपण महानगरपालिकेच्या ताब्यात गणपती द्यावा. ते स्वतः विसर्जन तुमच्या समोर या ठिकाणी करतील. त्यामुळं ज्या सूचना प्रशासन महानगरपालिका यांच्याकडून आपल्याकडे दिल्या जातील त्या सर्व सूचनांचं पालन आपण या ठिकाणी करावं अशा प्रकारची मी विनंती आणि माननीय अध्यक्ष महानगर आपले महासंघाचे हेही तुम्हाला या ठिकाणी करतील. खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हा उत्सव 10 दिवस साजरा झाला. उद्या शेवटचा निरोपाचा दिवस आहे तोही अत्यंत निर्विघ्न पार पडावा अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना. नांदेडून दल आलेले नांदेडून हो दरवर्षीच नांदेडचे लोक या ठिकाणी विसर्जनासाठी येतात. याही वर्षी ते महापालिकेने जाहीर केलेले हे दल महानगरपालिकेकडून नाही 100% आत्ता जेवढेही वर्ष या ठिकाणी विसर्जनाचं कार्यक्रम नगरपालिका महानगरपालिका करते त्या सर्व प्रसंगी हे महानगरपालिका त्यांचं पेमेंट करते. बाकी इतरांचा काय संबंध? राहुल गांधींबद्दल बोलण्याची संजय गायकवाड यांची औकात नाही आणि हे राहुल गांधी यांची जीप कापण्यासाठी 11 लाख इनाम ठेवण्याची गोष्ट करतायत. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी करतो की या संजय गायकवाडांवर लवकर कारवाई करा नाहीतर आम्हाला दाखवायला लागेल की आम्ही काय आहोत असा खोचक इशारा वडेट्टीवार यांनी गायकवाड यांना दिलाय. अरे तू राहुल गांधींची जीप छाटण्याची काय गोष्ट करतोस? तुझीच तुझ्या पक्षाची अवस्था तू कुठे आहेस हे तू ओळखलं पाहिजेस. आणि राहुल गांधींच्या नाव घेण्याची तुझी औकात नसताना तू जे स्टेटमेंट करतोस हे सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार आहे. ती थुंकी तुझ्या तोंडावर पडेल आणि तुझं तोंड काळवटलेला महाराष्ट्र पाहिल. येणाऱ्या विधानसभामध्ये तुमची जी काही मस्ती आहे सत्तेची आणि जी भाषा आहे जी पैशातून भ्रष्टाचार करून प्रचंड महाराष्ट्राला विकून या शिंदे सेनेने जो पैसा गोळा केलेला आहे आणि त्यातून असे बेताल वक्तव्य जे करतायत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील जनता तुम्हाला गाळल्याशिवाय राहणार नाही. तो दिवस फार काही दूर नाही. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज अँड कट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलुक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत.
साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवनतरंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवनतरंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. कोल्हापुरात आता महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचं समोर आलंय. खासदार धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी धनंजय महाडिक यांच्या समोरच पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या विरोधातील तक्रारींचा पाढा वाचलाय. यावेळी खासदार महाडिक यांनीही हसन मुश्रीफ यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. खासदार झाल्यापासून मी सर्वात जास्त निधी कागलला दिला असून एकाही कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी मला बोलवलं नाही तर माझा फोटोही पोस्टरवर लावण्यात आला नसल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. धनंजय महाडिक युवा शक्तीचे कागल विधानसभेमध्ये शेकडो कार्यकर्ते काल अचानक माझ्या कार्यालयावर आले. कागलमध्ये असणारे दोन प्रॉमिनंट नेते आमदार मुश्रीफ साहेब आणि समरजित घाडगे साहेब हे दोघंही आमच्याकडे दुर्लक्ष करतायत. निधीच्या बाबतीत असेल किंवा पद देण्याच्या बाबतीत असेल, कार्यकारिणीवर निवड करण्याच्या बाबतीत असेल, अशी थोडीशी खदखद त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली आणि येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये आम्हाला थोडी स्वायत्तता द्या अशा पद्धतीचे काही कार्यकर्त्यांनी वक्तव्य त्यांनी केली. परंतु मी गेले 20 युवा शक्तीच्या सर्व कार्यकर्ते सदस्यांना आधार देण्याचं सांभाळण्याचं काम करत आलेलो आहे. निधीच्या बाबतीतसुद्धा मी कधीही कमी पडलेलो नाही आहे. कालही मी त्यांना सांगितलेलं आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणं हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून महाविकास महायुतीचेच सगळे सदस्य निवडून आले पाहिजेत. यासाठी आपण सगळ्यांनी कार्यरत राहिलं पाहिजे. त्यांच्या ज्या व्यथा वेदना आहेत त्या आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करून भविष्यामध्ये त्यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांच्या ज्या अडचणी होत्या निधीच्या बाबतीत असतील, पदांच्या बाबतीत असतील, त्या सोडवण्याची ग्वाहीही मी त्यांना दिलेली आहे. परंतु इथून पुढं असल्या पद्धतीचे वक्तव्य चुकूनसुद्धा आपण किंवा आपल्या कुटुंबियांनी करू नये अशा पद्धतीच्या सूचनाही दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या विधानसभेसाठी महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागा अशा पद्धतीचे आदेश सुद्धा मी त्यांना दिलेले आहेत. अमरावतीच्या मेळघाटातून कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. या ठिकाणी डेंग्यूच्या रुग्णांना चक्क जमिनीवर उपचार दिले जात आहेत, तरीही या संपूर्ण प्रकाराकडे आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. सर, जांभली गावात किती रुग्ण सध्या ऍडमिट आहेत? गावात 4 रुग्ण ऍडमिट आहेत, तसंच PSC मध्ये 6 रुग्ण ऍडमिट आहेत. त्यापैकी 4 रुग्ण जे आहेत PSC मधले ते डेंग्यूचेच आहेत. एक पेशंट चिकनगुनियाचा आहे. इथे 3 पेशंट जे आहेत ते डेंग्यूना आजारी जे आहेत ते ॲडमिट केलेले आहेत. सर, डेंग्यूचे ॲडमिट रुग्ण जे आहेत त्यांच्यावर जमिनीवर उपचार होत आहे, फरशीवर उपचार होत आहे, सलाईनसुद्धा फरशीवरच लावलेली जात आहे. काय अवस्था आहे? खाटांची काही उपलब्धता नाही आहे का? काय सांगणार? तसं नाही आहे सर. आपल्याला इथे गाव पातळीवर एकच बेड अवेलेबल आहे, तो उपकेंद्रात आहे आणि परिस्थितीनुरूप आपण त्यांना हे केलेलं आहे, तरी आज बेड अवेलेबल होऊन जातील संध्याकाळमध्ये. गोंदियात मोठ्या प्रमाणात अवैध रेती खनिज उत्खनन सुरू असून शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडवला जातोय. याबाबत अनेकदा तक्रार करूनही कारवाई झाली नाही. याविषयी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना माध्यमांनी विचारलं असता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती दिली असून जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
आमचे। सर एक छोटा सा प्रश्न है, गोंदिया जिले में रेती घाट पूरे अवैध चल रहे, इसके बारे में आप क्या बोलना चाहेंगे? उसके बारे में मेरे को कुछ कल्पना नहीं, अगर है तो अभी कलेक्टर साहब सुन रहे हैं। कलेक्टर साहब को भी हमने कई बार नहीं, अभी वीडियो के माध्यम से, बट उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं। अभी कलेक्टर साहब है अभी मेरे सामने, आपने बताया, मैं अभी उनको बता रहा हूँ कि वो ताबड़तोड़ उसका बारे में जाँच करेंगे, आपने जो वीडियो भेजा होगा उसका जाँच करेंगे। तहसीलदार को भी बताया, माइनिंग अधिकारी को भी बताया, माइनिंग अधिकारी सचिन वाड़वे जी कहते हैं कि मैं इसके ऊपर अगर पकड़ा जाएंगे तो कार्रवाई करूंगा, बट दो साल से कोई भी उन्होंने पडोळे नगर चौकात विरोधी गटातील आरोपींनी एका गुंडाची दगडाने डोके ठेचून हत्या केल्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे। विकेश जाधव असं मृताचं नाव असून तो शास्त्री नगर येथील रहिवासी होता। प्रभाकर नावाच्या गुंडाने त्याच्या साथीदारांच्या सहाय्याने विकेशची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे आले। विकेश विरुद्ध हत्या, मकोका असे विविध गंभीर गुन्हे दाखल असून विरोधी गटातील आरोपींवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत। चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे। दिनांक 15 तारीख को दोपहर के 3 बजे से एक रिपोर्टिंग हुआ था, मयत इसम विकेश जाधव करके है, उसको उसके पुराने दोस्त ने निखिल उर्फ डम्ब्या मनोहर वासनिक और उसके 3 साथीदार इन चारों ने मिलके पत्थर से और सुराज से मार के उसकी हत्या की, ऐसा रिपोर्टिंग हुआ था। हम स्पॉट पर जाने के बाद वहाँ से आरोपी फरार हो गए थे। वहाँ के जो देखने के बाद वहाँ पत्थर से उसके सर पर मारा था और बाद में वो जो घटना घटी उसके बारे में तुरंत 4 टीम बनाए थे, चारों टीम आरोपी को ढूंढने के लिए भेज दिए थे और आज सुबह वो आरोपी चारों की चारे पुलिस ने हस्तगत किया है। कम समय में उनको तो पूछताछ हुई और उन्होंने गुनाह किया ये कंफर्म किया है, उसको अभी अरेस्ट कर रहे हैं हम और कोर्ट में पेश कर रहे हैं। कोर्ट में उसको एक PCR लेंगे और आगे की तहकीकात में उनके साथ कोई और है क्या, उनका कोई कट था, इसके बारे में जानकारी ले रहे हैं। वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते, पाहूयात उर्वरित घडामोडी। जालन्याच्या वडीगोद्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 61 एकरवरील भूखंड लिलावाच्या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। लिलाव रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून संपादित जमिनीला मोबदला मिळावा तसेच विकसित भूखंड बाधित कुटुंबांना शेतकरी कुटुंबांना द्यावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। मात्र बाजार समिती या शेतकऱ्यांचा विरोध झुगारून देत लिलाव प्रक्रिया पार पाडत असल्याने शेतकरी संतप्त झालेत। अनेक वर्षापासून ही मार्केट कमिटीची जागा शासनाच्या ताब्यात होती, नंतर आम्ही शेतकऱ्यांनी सगळं मुंबईपर्यंत आम्ही सगळे कागदपत्र दाखल करून पूर्ण निकाल हे आमच्या बाजूने काही क्वार्टर ठिकाणी लागलेले आहे। आमचे सहकारी ज्ञानेश्वर रावजी गावडे यांना सगळं माहिती त्या संदर्भात, काही शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःच्या नावावर पप्पा नाना काळ या शेतकऱ्यांनी ही समोरची जी जमीन आहे। पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथील नवनाथ महाराजांच्या मंदिराच्या आवारात अनेक वर्षांपासून कडुनिंबाच्या झाडात चक्क गणपती बाप्पाचं दर्शन घडत असल्याची श्रद्धा गावकऱ्यांमध्ये आहे। झाडाच्या खोडावर मोठे कान, सोंड, डोळे अशा प्रकारे बाप्पाची नैसर्गिक आकृती निर्माण झाली असून गावकऱ्यांनी त्याला शेंदूर लावून त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून बाप्पाचं पूजन केलं जात आहे। त्यामुळे इथं पूजन केल्यावर साक्षात गणपती बाप्पाची पूजा केल्याचं समाधान मिळत असल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होतीये। माझं नाव सखाराम महाराज आहे,
मी सारोळ्या गावात वास्तव्य करतो. नवनाथ मंदिरावर पुजारी आहे आणि ह्या इथे हे गणपती उत्पत्ती पहिल्यापासून या झाडावर झाली. इथे अनेक गावागावाचे भाविक मंडळी दर्शनाला येतात आणि ते आपली जी इच्छा आहे ते संपूर्ण दुरुस्त होऊन आणि उत्सव करतात, भंडारे करतात, अशी भक्ती चालते आणि हे खूप आनंदी आनंद. आज या झाडाला 50 ते 60 वर्षापासून पाहतो आहेत आम्ही. इथेच ह्या बाबाची सेवा करतो आणि फार भाविक मंडळी येतात असं आमचं या गणेशाचं वास्तव्य आहे. मग भरपूर योगदान हे आता इथे संपूर्ण ज्ञानी लोक पाहून दर्शन करून आणि सुखी होतात. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी काही तास शिल्लक असताना पुण्यामध्ये मानाच्या मंडळांकडून बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली आहे. अशातच गेल्या 20 वर्षांपासून मानाच्या 5 गणपतींना मुस्लिम बांधवांकडून मानाच्या गणपतीला खांदा देऊन स्वागत केलं जात आहे. पुण्यामध्ये सांस्कृतिक वारसा जपत मुस्लिम बांधव मानाच्या मिरवणुकीमध्ये असणाऱ्या भक्तांना अत्तर लावून विसर्जन मिरवणुकीचे बेलबाग चौक येथे स्वागत केले जाते. गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेचा आढावा न्यूज अनकटने घेतलाय. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना आता सर्वत्र पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेक मंडळ विविध देखावे सादर करत आहेत आणि आपल्यासोबत असे काही गणेश भक्त आहेत ना त्यांचं कुठलं गणेश मंडळ आहे ना तेव्हा त्यांची कुठली सार्वजनिक मिरवणूक निघते आणि आपण त्यांच्याकडून एकत्रित जाणून घेऊया की काय सांगाल की तुमची गेली 20 वर्षाची परंपरा आहे ना तुमचं कुठलं गणेश मंडळ आहे ना कुठल्या तुमच्या मंडळाची मिरवणूक निघत नाही पण एकंदरीत मानाच्या 5 गणपतींचा मान हा तुम्हाला दिला जातो आणि हे 21वं वर्ष आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे आणि काय ही वर्षानुवर्षा चालवलेली परंपरा आहे काय सांगाल? मी मुश्ताक पटेल, मुस्लिम औकाफ वेलफेअर ट्रस्टचा कार्याध्यक्ष आहे. पुणे शहर आपला हे आयटी हब आहे, शैक्षणिक म्हणजे इकडे लोक बाहेरनं शिक्षण घेण्यासाठी आपले या शहरामध्ये येतात आणि स्पेशली पुण्याचं गणेशोत्सव जे जगामध्ये प्रसिद्ध आहे, अख्ख्या महाराष्ट्राची शान आहे, पूर्ण भारत देशाची शान आहे. म्हणजे आपण सा समंदर पार हा उत्सव केलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझा समाज का मागे राहावं म्हणून आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतला आणि जे आपल्या पुणे शहरामध्ये जे पिकतं ते सारे जगामध्ये विकलं जातं आणि दुसरं असं की जेवढ्या मोठ्या प्रमाणावर आमचा समाज पण पुणे शहरामध्ये वास्तवला आहे, कमीत कमी 8-10 लाख मुसलमानची या देशा या शहरामध्ये लोकसंख्या आहे, तर त्यांच्या वतीने आम्ही पारंपरिक पद्धतीने त्या 5 मानाचे गणपतींचं आम्ही स्वागत करतो आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे. आणि स्पेशली दुसरं असं सांगायचं झालं की तो जे ते जे गणपती आहे जे पालखीमध्ये निघतात विसर्जनाला, त्याचं विसर्जन आमच्या खांद्यावर होतो. म्हणजे आम्ही बेलबाग चौकामध्ये त्याला खांदा देतो, आमचे सगळे समाजातले लोक उद्या पण तिकडे असणार आहे, तर ते 5 पाऊलं आम्ही त्यांच्याबरोबर चालतो खांद्यावर घेऊन आणि मग ते पुढे मार्गस्थ होतात. फार मोठा आमचा पण ते रिस्पेक्टफुली आमचं पण ते स्वागत करतात. ते श्रीकांत शेटे साहेब वगैरे जे ग्रामदैवतचे अध्यक्ष आहे ते पण आमच्या लोकांचं स्वागत करतात आणि एक चांगलं वातावरण म्हणजे आम्हाला तर फार मोठा आनंद आहे. हे परमेश्वराची इच्छा आहे की ते आमच्या हातून हे कार्य घडवून घेत. नक्कीच बघायला गेलं तर मुस्लिम बांधव विसर्जनामध्ये पुढे येऊन मानाच्या 5 गणपतीला खांदा देतात, त्या 5 गणपतींमध्ये कुठल्या कुठल्या गणपतींना पहिला तुम्ही खांदा देतात? सुरुवात कुठल्या गणपतीपासून होते? सुरुवात कसबा गणपती, त्याच्यानंतर ते तांबडी जोगेश्वरी आहे, त्याच्यानंतर ते तुळशी बाग आहे आणि ते काय म्हणतात आपलं केसरीवाडा आहे आणि एक ते हे काय म्हणतात आपलं ते हा नाही गुरुजी तालीम, गुरुजी तालीम हे ती 2 मंडळ पालखीमध्ये असतात, गुरुजी तालीमचं आणि कसबा गणपतीचं, ते आमच्या खांद्यावर ते पुढे जातो. तुमची स्वागत करण्याची एक परंपरा अलग आहे त्याच्यामध्ये तुम्ही अत्तर लावून किंवा येणाऱ्या आदेशाचे तुम्ही शाल शिल्प देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत करा, त्याबद्दल काय एक वेगळा आनंद मिळतो आणि वर्षानुवर्ष जे आमचे रोनाल्डो पण त्यांच्या बरोबर आहे ते आमच्या आतुरतेने वाट पाहत असतात. विसर्जन मिरवणूक सुरू होती लोकमान्य टिळक पुतळ्यापासून पण ते बेलबाग चौकामध्ये कधी जायचं आणि कधी मुस्लिम समाजाच्या वतीने आपला सन्मान स्वीकारायचा त्यासाठी ते आतुरतेने वाट पाहतो. आम्ही पण त्यांना म्हणजे कधी आम्ही त्यांची गाठ होईल असं आमच्या मनामध्ये पण फार एक उत्साह.
नक्कीच बाप्पाला जेव्हा आपण निरोप देतो तेव्हा सर्वत्र सगळेजण एकत्र येऊन आपण बाप्पाला निरोपतोय. पुण्यामध्ये खूप सर्वात आदर्श उदाहरण आहे की मुस्लिम बांधव हे स्वतः समाज पुढे येऊन आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतो. आपल्या लाडक्या बाप्पाला खांद्यावरती घेऊन स्वतः ते विसर्जन करतात. ही आदर्श ही परंपरा पुण्यामध्ये गेल्या 20 वर्षापासून चालू आहे आणि 21वं वर्ष आहे. अशा परंपरेला न्यूज अनकट करून खरं सलाम आहे. कॅमेरामन वैभवसह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे. पुण्यामध्ये लाडक्या बाप्पाला निरोप देताना विविध देखाव्यांचे सादरीकरण केले जाते. यामध्ये प्रामुख्याने फुलांच्या देखाव्याचे सादरीकरण आहे प्रमुख आकर्षण असून पुण्यामध्ये मिरवणुकीच्या रथांची सजवणूक अंतिम टप्प्यात आली आहे. यावेळी पुण्यामध्ये फुलांच्या देखाव्याची तयारी नेमकी कशा प्रकारे सुरू आहे आणि कोणत्या प्रकारचे देखावे पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत याचाच आढावा घेतलाय न्यूज अनकटने. बिग बॉस फेम अभिनेत्री इरिना यांनी आज श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. या वेळेला त्यांनी ढोल ताशा वादनाचा आनंदही घेतलाय. पुण्यामधील गणपती उत्सव हा पारंपरिक असून मला खूप आनंद झाल्याचं मत इरिना यांनी न्यूज अनकटशी बोलताना व्यक्त केलंय. आता पुण्यामध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. गणेशोत्सवाची उत्साह साजरा होत आहे. आता आपण भाऊ रंगारी येतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बिग बॉस प्रेमी आपल्यासोबत आहे. इरिना कसं वाटतंय पुण्यातल्या गणेशोत्सवातून ढोल ताशाच्या पडकांवरती मग तुम्ही डान्स करत होता ढोल ताशांवरती कसं वाटत होत? बिग बॉस बिग बॉस वरून आल्यावरच एवढ्या सगळ्या लोकांचं प्रेम भेटतंय का काय वाटतंय? बिग बॉस वरून आल्यावरती सगळ्या लोकांचं तुमच्याशी प्रेम वाटतंय, तुमचे फॉलोअर्स वाढतात काय सांगाल? वेळ झाली आहे प्राइम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.